नगर येथील एसटी कॉलनी भागात राहणाऱ्या अडीच वर्षाच्या आयुषला एका मोकाट पुत्राने त्याचा चावा घेतला. डोक्याला चावा घेतल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारार्थ पुणे येथे न्यावे असा सल्ला डॉक्टरांनी दिल्यानंतर त्याला पुणे येथे हलवण्यात आले होते. मात्र याच दरम्यान त्याचा रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं आहे. मात्र या घटनेनंतर नगरमध्ये संताप पसरलेला असून आतापर्यंत या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये 3 जण मृत्यूमुखी पडलेले आहेत. आज सर्वसाधारण सभा अहमदनगर महानगरपालिकेच्या सभागृहात होती, तिथे सुद्धा हा विषय घेण्यात आला होता आणि आरोग्य अधिकारी बोरगे यांना निलंबित करा किंवा त्यांच्यावर कोणाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडनं आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. तसंच सर्वपक्षीय जे नगरसेवक होते सर्वांनी या बालकाला आर्थिक मदत द्यावी अशीही मागणी करण्यात आली. एकंदरीत जर आपण पाहिलं तर सध्या नगरचं वातावरण आणि नागरिक अत्यंत संतप्त झालेले आहेत आणि बोरगे यांच्यावर गुन्हा दाखल करावं अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.